आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जिल्हा आढावा बैठक सुरू होती. बैठकीदरम्यान पोलिसांनी उपमहापौरांच्या वाहनासह अन्य वाहनाला आत प्रवेश दिला आणि दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचं वाहन गेटजवळ अडविण्यात आलं. या घटनेचा भारिप बहुजन संघाच्या कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध नोंदविला. आज बुधवारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकोला जिल्ह्यात आढावा बैठक सुरू होती. या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोडे यांच्या वाहनाला पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अडविलं. त्यानंतर त्यांना बैठकीच्या नियोजन हॉल कार्यालयापर्यंत पायी जावं लागलं आणि दुसरीकडे पोलीस प्रशासन उपमहापौरांच्या वाहनासह अन्य वाहनांना आत प्रवेश देत होते. या घटनेचा भारिप पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी निषेध दर्शवला आहे. अकोला जिल्हा अध्यक्ष केल्या असताना प्रवेशद्वारावर त्यांना त्यांची गाडी अडवली. हे देशयुक्त राजकारण आहे, हे देशाचं राजकारण आहे. माझं असं मत आहे की त्या पदाला राज्यमंत्री दर्जा आहे. त्या पदाच्या महिला अध्यक्ष असलेल्या पदाला त्यांनी त्या आढावा बैठकीच्या स्थळापर्यंत जाऊ द्यायला पाहिजे होतं. परंतु त्यांनी हे देशाचं राजकारण केलेलं आहे. त्या उलट आम्हाला असं कळतंय की अकोला महानगरपालिकेचे उपमहापौर असलेले उपमहापौरात त्यांनी तिथे एंट्री दिलेली आहे. म्हणजे हा भारिप बहुजन महासंघाच्या विरोधात त्यांचं द्वेषाचं राजकारण आहे. अशा द्वेषाचं राजकारणाचा मी भारिप बहुजन महासंघातर्फे निषेध करतो. सन्माननीय संध्याताई वाघोडे ह्या जेव्हा प्रवेशद्वाराकडून जिल्हा परिषद जिल्हा नियोजन बैठकीसाठी आढावा बैठकीसाठी जात असताना तेथे पोलीस प्रशासनाने एका राज्यमंत्र्याचा दर्जा असलेल्या या महिलेला अध्यक्ष महिलेला अडवण्यात आलं. आणि या देशाचे पंतप्रधान हे सांगतात की महिलांचा सन्मान करा. इथे महिलांचा सन्मान करण्याऐवजी या प्रशासनातले काही मंडळी महिलांनाच राज्यमंत्र्याचा दर्जा असताना अडवतात. व काही पक्षाचे उपमहापौर आहेत त्यांना बिनधास्तपणे सोडून देतात, जाऊ देतात. तसेच काही अनेक ज्यांच्याकडे कुठलाही बिल्ला नाही, कुठलाही पदाधिकारी नसताना अशा लोकांना प्रवेश देतात आणि या जिल्ह्याच्या सन्माननीय जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राज्यमंत्र्याचा दर्जा असलेल्या महिलांना अडवतात व गाडी बाहेर काढून पैदल जाण्याचा जो मार्ग त्यांनी दिला तो आम्हाला असं वाटतं की चुकीचा आहे. त्याबद्दल आम्ही भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं प्रशासनाचा शासनाचा निषेध करतो.